नमस्कार, मी अनुष्का जोशी आणि आज आपण आलो आहोत 21st पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला. आणि आज आपल्यासोबत आहे शंकर अर्जुन धोत्रे सर, जे पोत्रा या फिल्मचे डायरेक्टर आहेत. पोत्रा या फिल्मने मागच्या वर्षी 3 पुरस्कार पटकावले आहेत. तर सर, मला तुम्हाला हे विचारायचं आहे की पोत्रा या फिल्मने मागच्या वर्षी खूप यश मिळवलं, तर या फिल्मनंतर तुमच्या आयुष्यात आणि तुमच्या करिअरमध्ये कोणते बदल घडून आले त्याबद्दल तुम्ही सांगू शकत असाल तर. फायदा होतो की पिप जिंकल्यामुळं खूप चांगल्या लोकांमध्ये. ॲक्च्युली माझी कान्सला पण फिल्म होते यावर्षी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडून. मी कान्सला पण होते, पूर्ण खर्च कान्स गव्हर्नमेंट करतो. पण तिथेही खूप चांगला अनुभव आला मला की चांगल्या फिल्म पाहता येतात, बऱ्याच गोष्टी आपल्याला प्रेझेंट करतात आणि स्टोरीला किंवा बऱ्याच गोष्टीला आपल्याला काहीतरी नवीन आयडिया भेटतात, थोडं काल्पनिक काम करता येतं. बऱ्याच फायदा होतो ह्या गोष्टीचा. सर, मला तेच विचारायचं होतं की कान्स फिल्मला तुम्ही पिप सोबतच गेले होते, तर तिथला वेगळा कोणता अनुभव होता जो तुम्ही आम्हाला सांगू शकाल? कान्स म्हणजे असं फेस्टिवल आहे की म्हणजे पहिलीच फिल्म आहे मी कान्सपर्यंत गेलो, माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आणि पिप पण जिंकलो खूप मोठी गोष्ट होती. मी जसं बर्लिनमध्ये पण होतं फायनलिस्टमध्ये, बरेच इंटरनॅशनल मी 5-6 इंटरनॅशनल घेतले, जसं पॅरिसमध्ये पण विनर आहे. पण कान्समध्ये मी स्वतः गेल्यामुळे खूप चांगला अनुभव होता, खूप चांगल्या फिल्म बघायला भेटतात. आणि तिथले ते जे त्यांचं जे टेक्निक आहे ना, खूप शार्प आहे. म्हणजे आपण खूप कमी पडतो असं मी म्हणेन की आपण काही कुठंतरी बदल करता आला पाहिजे की खूप चांगल्या टेक्नॉलॉजीचा वापर करून खूप चांगल्या चांगल्या कंटेनरवर काम करू शकतो आपण, तर ते करावं असं मला स्वतः वाटलं. आणि मी तसं करेन, आज नक्की काहीतरी नेक्स्ट फिल्ममध्ये काहीतरी चांगलं अजून प्रयोग करेन. सर, पोत्रानंतर तुम्ही सध्या कोणत्या प्रोजेक्टवर काम करत आहात त्याच्याबद्दल काही सांगाल तर? माझे एक नवीन कॉन्सेप्ट चालू आहे, ते कमर्शियल आहे, ते पण एक सिम्बॉलिकच आहे. भिंगोटा नाव आहे त्याचं. काहीतरी नवीन वेगळं घेऊन येईन, जसं ते काल्पनिक असेल. मी तुम्हाला म्हटलं की जसं काही बरंच त्यावेळेस फिरतो त्यावेळेस काहीतरी वेगळ्या आयडिया येतात, तसं मलाही वेगळ्या आयडिया आल्या आहेत, त्यामुळे मी वेगळं काहीतरी करून दाखवीन भिंगोट्याच्या माध्यमातून. सर, मला शेवटी हेच विचारायचं होतं की पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलवर तुमचं काय म्हणणं आहे आणि कसा अनुभव सुरू आहे? हां, पुणे फेस्टिवलमधल्या फिल्म हे खूप इम्पॉर्टंट आहेत आणि खूप काही शिकून जातात लोकांना, प्रेक्षकांना, जे आमच्यासारखे सगळ्यांसारखे जे फिल्म मेकर्स असतात ना. तर मी असं म्हणेन की खूप चांगल्या फिल्म असतात, खूप चांगल्या पद्धतीने बघाव्या. जेवढं काही तुम्हाला शिकता येईल तेवढं त्या इंटरनॅशनल फिल्ममधून भरपूर काही शिकू शकता आणि खूप खूप काही शिकून खूप चांगलं तुम्ही आपल्या इंडियातल्या असं कल्चरवर तुम्ही चांगल्या फिल्म बनवू शकता. जसं ते फॉरेन कंट्रीमध्ये म्हणतात तसं आपल्या इंडियन कल्चरमध्ये बी खूप काय आहे बनवण्यासारखं, ते तुम्ही चांगलं बनवू शकता. तर त्याशी अटेंड करणं खूप गरजेचं आहे. एवढे सारपणे फिल्म बघू शकता तेवढे बघा. धन्यवाद सर. मी अनुष्का जोशी, कॅमेरा पर्सन सर्वेश भालेसोबत, MIT News.